विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22 कलाकारांनो तयारीला लागा. विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच. खास यात्रेनिमित्त दिनांक 24-25-26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय. आता चिंता करू नका. आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनीसह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीसह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विट्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड विटा. पक्षाच्या बांधणीमध्ये आपण आपला पक्ष अधिक भक्कम बांधावा म्हणून आल्या आपण कुठे आहोत म्हणून हजेरी घेण्याचा प्रयत्न होतो. आपण ज्यांना नेमलेलं आहे, पक्षाने ज्यांना जबाबदारी दिलेली आहे, ते पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला किती हजर राहतात याचा मगाशी आमच्या मेहबूब शेख आणि सर्वांनी आढावा घेतला आणि त्यात चांगलं चित्र बऱ्यापैकी विटा शहराचं तर आहेच आहे, खानापूर तालुक्याचंही आहे आणि आटपाडी तालुक्याचंही बऱ्यापैकी चांगलं चित्र आहे. बूथ कमिट्यांमध्ये आटपाडीचे बूथ आणि खानापूरचे बूथ नंबर घातलेले आहेत. पण मला आटपाडीचे बूथचे अध्यक्ष आलेले असतील तर हातवर करा. आटपाडी तालुक्यातील बूथ अध्यक्ष असतील तर हातवर करा. 1, 2, 3, 4, 5 आणि खानापूर तालुक्यातले बूथ अध्यक्ष आलेले असतील त्यांनी हातवर करा. खानापूर तालुक्यात जोर आहे. हनुमंतराव देशमुखांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी पक्ष चालत असताना पूर्वीचा काळ बदललेला आहे. एखादा नेता एखाद्या गावात निरोप द्यायचा आणि 50% जास्त लोक त्या निरोपाप्रमाणे काम करायचे. नंतरचा काळ आला, 2-3 गट असायचे निरोप द्यायचा, त्यातला एक गट ऐकायचा. आताचा काळ असा आलेला आहे की एकाच घरातला माणूस, वडील एके ठिकाणी मतदान करू शकतात, आई एके ठिकाणी करू शकते, मुलगा तिसरीकडे करू शकतो, मुलगी चौथीकडे करू शकते, भाऊ आणखी कुठंतरी करू शकतो, बहीण असेल तर आणखी कुठंतरी करू शकते. प्रत्येकाचे स्वतंत्र विचार झाले आणि म्हणून हे सगळं गणित शेवटी जर मतदानाच्या पेटीपर्यंत यशस्वीपणाने पोचवायचं असेल तर खाली सैन्य तयार असणं आवश्यक. आपलं सैन्य तयार असेल तर निवडणूक होऊ शकते. उद्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहे. तुमची बूथवरची कमिटी जर सक्षम असेल तर तुम्हाला अपेक्षित असणारं यश मिळवण्याचा प्रयत्न करू शकता आणि यशस्वी देखील होऊ शकता. आता तुम्ही हे बघ, ब्रेनचे 4 लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सं. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे 4 लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथं ऍडमिशन पण घेतलंय.
तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. मला म्हणाल की बूथ जर निवडणुकीसाठीच करायचे असतील तर निवडणूक जवळ आल्यावर करू, पण त्याचाही भाऊ काही उपयोग नाही. बूथ कमिट्या ह्या आत्ता पाहिजे. त्या बूथवरचे 10-15 जे काही कार्यकर्ते असतील त्यांनी त्या बूथवर जे मतदान करतात त्यांची घरं वाटून घेतली पाहिजे आणि त्या घरापर्यंत राष्ट्रवादीचा प्रतिनिधी म्हणून हा बूथचा सदस्य सतत जायला पाहिजे. त्याची ओळख झाली पाहिजे आणि त्याने त्या घरांना मदत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. व कुठल्या तरी घराचा रेशन कार्डाचा प्रश्न असेल, सगळं भरून घेऊन तालुक्याला पाठवायचं, तालुक्यातनं जे काय होईल निर्णय तो आणून द्यायचा. विजेच्या कनेक्शनचा प्रश्न असेल तर मेसेजवर निरोपवर तालुक्याला पाठवायचा. ग्रामपंचायत गटारीचं काम करत नसेल तरी तिथं जाऊन सहानुभूती व्यक्त करायची आणि सांगायचं मी ग्रामसेवकाला सांगतो. जे प्रश्न प्रत्येक घराचे असतात ते सोडवण्यासाठी जर बूथ कमिटीचा सदस्य तत्पर असेल तर मग त्याचा संपर्क आणि ओळख चांगलं झालं तर मग मतदानाच्या दिवशी 8 वाजता रिक्षा घेऊन गेला आणि म्हटला तुम्ही मावशी गाडीत बसा, ती मावशी 2 मिनिटात गाडीत बसे. तुम्ही जर पहिल्याच दिवशी 8 वाजता सकाळी गेला, मावशी तुमचं हे नाव आहे का, बरं बसा गाडीत, मावशी म्हणेल बस थोड्या वेळाने येते, तू जरा पुढं हो की मागणे. आपला संपर्क किती आहे याच्यावर यश आता अलीकडच्या काळात अवलंबून आहे. आता सोशल मीडिया एक टच मारला की शेकडो लोकांना व्हॉट्सअप जातो. आता तुम्ही पाठवल्यावर तुम्ही तुमचं म्हणणं मांडता तशी दुसरी पण त्याच्या व्हॉट्सअपवर जातात. त्यामुळं अलीकडच्या पिढीच्या हातात एकाच विषयासाठी 3-4-5 वेगवेगळे दृष्टिकोन पुढे येत असतात आणि मग तो त्या दृष्टिकोनातनं तो मुलगा तो तरुण माणूस का गोंधळून जातो आणि त्यालाच कळत नाही की आपला निर्णय आपण कसा करायचा. कोणी जातीयवादी भूमिका मांडत असतं, कुणी शाहू फुले आंबेडकरांचा विचार स्वीकारला पाहिजे म्हणून आग्रह धरत असत, कोणी आणखीन काही विषय मांडत असत आणि मग ती जी मतदारांची गोंधळलेली मनस्थिती असते आणि आता सगळं मुबलक उपलब्ध असल्यामुळे सामान्य माणसाला या सगळ्या गोष्टीत फारसा रस नसतो. ते बघतात आणि सोडून देतात, बघतात आणि सोडून देतात. आणि म्हणून आपली संघटना विचारावर आधारित असेल तर विचारावर आधारित असणारे कार्यकर्ते झपाटून काम करतात आणि त्यांच्यासमोर उद्दिष्ट असतं की आपल्याला हे साध्य करायचं आहे तर अधिक लोकांचा स्पीड कार्यकर्त्यांचा वाढू शकतो. आणि म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे बूथ असतील, किती सगळे म्हणून बूथ आहेत, 344 बूथ आहेत. भाऊ माझी विनंती आहे तुम्हाला की 344 बूथ 10-10 जणं तरी केले, काही ठिकाणी 20 जणं असतील, काही ठिकाणी 8 जणं असतील, काही ठिकाणी 15 जणं असतील, त्या सर्वांची म्हणजे सरासरी किती, 344 म्हणजे 10 न 10 साडेतीन हजार जर अविनाश चोथे कार्यकर्ते तुमच्या विट्यात बोलवले तर बसायला जागा हॉल आहे की नाही तेवढं. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड,
विटा। 3,500 कार्यकर्ते जे बूथवरचे आहेत, आधी केले पाहिजे मग बोलवले पाहिजे मग त्यातले काही करायच्या आधी। त्यामुळं आता मीटिंग आहे, मला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभव आला, मी येणार आहे म्हटल्यावर कमिट्या तयार झाल्या, मी येणार आहे म्हटल्यावर बूथ अध्यक्ष नेमण्यात आले, मी येणार आहे म्हटल्यावर झालं, मी गेलो तर तेवढं झालं तरी मला आनंद आहे। पण असे 3,500 कार्यकर्ते घेऊन एक दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाऊ आपण बसू, शाहू फुले आंबेडकर म्हणजे काय हे समजावून नव्या पिढीला सांगण्याची गरज, जातीयवाद म्हणजे काय त्याचे परिणाम दुष्परिणाम काय हे सांगण्याची आवश्यकता आहे, या देशात अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने चालली आहे हे समजण्याचं सांगण्याची गरज आहे, लोकांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत याचंही ट्रेनिंग जास्त व्यवस्थितपणानं त्यांनी देण्याची आवश्यकता आहे। आता साधे साधे मुद्दे, मोदींचं पेट्रोल महाराष्ट्र भारतातलं समजा 86 पैशानं वाढलं, एक मेसेज विधानसभा अध्यक्षांच्याकडून किंवा तालुका अध्यक्षांकडून किंवा भाऊंच्याकडून या बूथ अध्यक्षाने गेला तर बूथ अध्यक्षाने आपल्या कमिटीला पाठवायचा, कमिटीने लगेच संध्याकाळी त्याच्या वाट्याला असणारी 10 घरं आहेत त्या घरात जाऊन बसायचं, सांगायचं काय राव मोदीनं बघा 86 पैशानं पेट्रोल वाढवलं, किती 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 वाढवतो, काय बिघडते का आपल्याला, आपण हे कधी करतच नाही। आता आमच्या भगिनी जर घरात गेल्या आणि जर बायकांना सांगायला लागल्या राव ते सरदारजी बरा होता मनमोहन सिंग त्याच्या काळात गॅस 300 रुपये होतं आज 50 रुपयानं गॅसचं सिलेंडर वाढलं आता 1,000 रुपये झाले, सांगायला लागला की ती महिला कशाला कौतुक करेल आणि कमळाकडे जाईल, ती कमळावर शिक्का मारणारच नाही। आणि म्हणून तुमच्या माझ्या सर्वांच्यासाठी प्रचाराचं तंत्र आता बदललेलं आहे, माणसं व्यक्तिगत बोलल्याशिवाय माणसं विजय पाटील सन्मान देत नाही, तुम्ही माझ्याशी किती संपर्क ठेवताय हे माणिकराव मला सांगितल्याशिवाय, विक्रम मला सांगितल्या, विक्रम आता तिथनं हलणार नाही, थैग्राम ते म्हणजे जयंत पाटील आला गेला माझ्याकडे पुस्तक बघितलंही नाही, मी संग्रामचं नाव घेतो, मी उदाहरण सांगतो, लोकांचं पर्सनल अटेन्शनची अपेक्षा फार मोठी असते आणि एक व्यक्ती पर्सनल अटेन्शन देऊ शकत नसेल तर हे आपलं सैन्य जे आहे ते घराघरात जाऊन त्याला पक्षाचे विचार पक्षाचे आग्रह सांगायचं काम जर करायला लागल्या तर भाऊ चित्र बदलेल। या देशात इंदिरा गांधींचाही पराभव झालेला आहे हे कधी विसरू नका, प्रयत्नांती परमेश्वर, फक्त आपले प्रयत्न योग्य दिशेने गेले पाहिजे। आपल्याला असं दिसतं की बाबा हा आपल्याला विरोध करतो, आता मी एका मतदारसंघात होतो काल, आमचे अमके विरोधकांची कामं करतात, म्हटलं अरे बेटा विरोधकांची कामं केली पाहिजे, तुला जर समोरच्याचं मतदान आणि तुझ्या मतात जर अंतर असेल तर ते गाठायला तिकडचे इकडे आले पाहिजे त्याने थोडी बोल दुसरी काय इम्पोर्ट करायची काय जनता, त्यामुळे समोरची माणसं जी येतील त्याचं काम केलं पाहिजे, काम करत राहिलं की माणसं हळूहळू विचार बदलत असतात, समस्त लोकांना की हे जास्त उपयोगी आहे आणि म्हणून या आग्रहाला आपण सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे। म्हणून मी आपणाला विनंती करतो की बूथ कमिट्या सक्षम करा। आता तुम्ही केल्या तसं समजतो आणि जर केलेला नसेल तर महिना एक महिन्याची वेळ अजून परत देतो आणि एक महिन्याने मी आता हे सगळा माझा दौरा 23 तारखेला संपतोय, एक महिन्यानं आपण एक इथं अविनाश चोते नक्की मनावर घेतील, फक्त माणसं नेमायचं काम हे खरं काम करा, बोगस काय करू नका, तर एक कमिटी
सुद्धा गावात जाऊन बसून माणसं मोजून माणसांना विचारायचं तुझी इच्छा आहे का म्हणून, आणि इच्छा असेल तरच त्याला काम करायला, त्याची इच्छा नसेल तर त्याचं नाव घेऊ नका। 8 जणांची असेल, 4 जणांची असेल, कोणच मिळालं नाही तर 1 जर असला तरी चालेल, 1ही नाही मिळाला तर कुणाचं तरी मंडळणी करून त्याला बूथ अध्यक्ष करा आणि त्याला कामाला लावा। पण सगळे बूथ आणि कमिट्या पूर्ण करायचं काम 1 महिन्याभरात करा। मी महाराष्ट्रातले सगळे मतदारसंघ संपवत, आता उद्या परवा सांगली सकाळी शिराळा होईल परवा, आणि मग कोल्हापूर जिल्ह्यात ही संवाद यात्रा जाणार आहे। यात राष्ट्रवादी परिवार संवाद असं याचं नाव आहे, पण वेळ झाल्यामुळे माईक मागे जातो आणि मागणं पुढे येतो आणि प्रत्येकाला बोलायची संधी मिळते, ती आज थोडीशी वगळली आहे कारण मी वेळेवर येऊन दिवे लावलेले असल्यामुळं तुम्हाला ही आज संधी मिळालेली नाही, पण परत काहीतरी आपण भेटणार आहोत त्यावेळी याचंही आपण निश्चितपणानं चांगली आखणी करू। या ठिकाणी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी, वैभव दादांनी या दुष्काळी भागातले प्रश्न कसे सोडवावे तुमच्याकडं खात आहे म्हणून काही त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे। टेंबू योजना जी आहे आणि जतकडचे म्हैसाळ योजनेचा दुसरा भाग आपण करतोय, वहिनींच्या मतदारसंघात काही गावं आहेत, त्या सर्व गावांमध्ये पाणी कसं पोहोचेल याच्याविषयी काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय, ती पूर्ण झाल्यावर मी त्याच्यावर बोलेन। प्रयत्न आपला हा आहे की सांगली जिल्ह्यातलं कुठलंही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा, आणि त्याच्यासाठी पाणी उपलब्धता आणि ताबडतोब त्याच्यानंतर त्याच्याविषयीच्या आवश्यक असणाऱ्या तरतुदी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। पुढच्या ही परिवार संवाद यात्रा संपली की त्याच्याविषयी निर्णय मुंबईत मी गेल्यावर करणार आहे, त्यावेळी आपल्या लक्षात येईल की आपल्याला जलसंपदा विभाग म्हणून आपल्या जिल्ह्याला जी संधी मिळालेली आहे त्यातून या जिल्ह्यातल्या सर्व भागात समाधान पोचवण्याचं काम आपण करणार आहोत। आपण सगळ्यांनी मगाशी जी हजेरी दिलेली आहे ती माझ्यासमोर आहे, त्याचा उल्लेख करून मी आपला पुन्हा वेळ घेणार नाही। मोठ्या संख्येनं आपण सगळे इथं आलात, आदरणीय सुमनताई पाटील यांच्या मतदारसंघात आता तासगावला पलूस झाल्यावर सभा आहे तरी त्या देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्या। तुमच्या नगराध्यक्षा प्रतिभाचा सन्मान सुमनताईंच्या हस्ते झाला, देशात पहिला नंबर आपल्या 1 लाख लोकसंख्येच्या आत असलेल्या पहिला नंबर आला, त्याबद्दल मी म्हणजे सरकार मी कौतुक केलं की भाऊ असं कसं तिला घेऊन प्रतिभाला घेऊन मुख्यमंत्री करतील तिला सत्कार, प्रतिभा तू ये मुंबईला, वैभवदादा दोघे या जोडीनं तुम्हाला सत्कार सन्मानित करतो, हे भाऊंनी केलेला आक्षेप अगदी योग्य आहे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्याचं आयोजन आपण करू। पण खरंच चांगली नगरपालिका तुम्ही चालवली आणि कौतुकास्पद आहे की या शहरात मध्ये मला काही कार्यक्रम करण्याची योग वैभवदादांनी मला अनेक ठिकाणी नेलं, अतिशय काटेकोरपणाने नीट नेटकी आणि व्यवस्थित आणि अतिशय उत्तम अशी नगरपालिका भाऊ तुम्ही चाललेली आहे, लोक काय उगाच वेळे झालेले नाही तुमच्यासाठी सतत पाठिंबा देऊन तुम्हालाच सत्तेवर बसवण्याचे, त्यामुळे तुमच्या घराचं योगदान फार मोठं आहे आणि त्यामुळं या शहरात जे आज 1 नंबर 1 लाखाच्या लोकसंख्येच्या आतल्या लोकसंख्येत आलेलं आहे त्याबद्दलही तुमचे मनपूर्वक मी आभार मानतो। आटपाडीहून भरत पाटील तुम्ही सगळेच आलात, पक्षाच्या कार्यक्रमाला पक्षाचा प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपण आलेलो आहे म्हणून मी हा उल्लेख केला। या पक्षात सगळ्यात जुने रावसाहेब काका आहेत त्यामुळं त्यांचा उल्लेख मी आज कमी केला, पण आपण सगळे जरा एकत्रित एकसंघपणाने आटपाडी तालुका आपले सगळे
एकमेकाचे एकत्रितपणाने एकसंघपणाने राहून जर अटपाडी तालुका देखील बांधला तर अधिक सन्मानाचे दिवस आपल्या सर्वांना मिळतील असा विश्वास व्यक्त करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.